विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केले प्रात्यक्षिक मतदान. शिरोळ तहसील कुरुंदवाड नगर परिषदचा ईव्हीएम मशीनचा उपक्रम. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तहसीलदार कार्यालय, कुरुंदवाड नगर परिषद आणि तलाठी कार्यालयातर्फे ईव्हीएम मतदान मशीन व मतदान कोणत्या उमेदवाराला केलं याची माहिती देणारे व्हीव्हीपॅड मशीनची जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी प्रात्यक्षिक मतदान करून माहिती घेतली. यावेळी नागरिकांनी प्रात्यक्षिक मतदान करून सुरुवात केली. कुरुंदवाड पालिकेत निवडणूक विभागामार्फत भारत सरकारने विधानसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी या दृष्टिकोनातून मतदान प्रक्रियेतील नव्याने निर्माण केलेल्या व्हीव्हीपॅड मशीनचे शिरोळ तहसीलदार कार्यालयातर्फे नागरिकांना प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. मतदान प्रक्रियेबाबत नागरिकातून ईव्हीएम मशीनबाबत शंका, कुशंका व संभ्रम निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने नागरिकांनी केलेल्या मतदानाची खात्री देणाऱ्या व्हीव्हीपॅड मशीनची निर्मिती करून मतदान प्रक्रिया पारदर्शक केली आहे. तरी नागरिकांनी या मशीनची माहिती घ्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं. यावेळी माजी उपनगराध्यक्ष लियाकत बागवान, दयानंद मालवेकर, शाहीर आवळे, कुदरत भुसारी, गौतम पाटील, सोमेश गवळी, टिक्काखान पठाण, राजेंद्र फल्ले, शकील गरगरे आदी नागरिकांनी उपस्थित राहून प्रात्यक्षिक मतदान करून व्हीव्हीपॅड मशीनची माहिती घेतली. महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड. ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.